हाय फ्रेंड्स, आता आपण पाहूया सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन, तुमचा फायनल एक्झाम पेपर. क्वेश्चन नंबर 1, टिक द ॲप्रोप्रिएट कॉइन्स टू मेक द गिव्हन अमाऊंट. म्हणजे टिक करायचं आहे ॲप्रोप्रिएट कॉइन्सना, तर गिव्हन अमाऊंट झाली पाहिजे, म्हणजे कोणती, 16 रुपीज. तर मग कोणते कोणते करावे लागतील? फर्स्ट आपण 10 करूया. 10 आणि 10 प्लस 5 15 झाले. आणखीन एक 1 रुपी कॉईन करूया, म्हणजे टोटल आपले 16 रुपीज झाले. क्वेश्चन नंबर 2, फॉर्म ऑल द पॉसिबल 2-डिजिट नंबर्स फ्रॉम द गिव्हन डिजिट्स. आता इथं गिव्हन डिजिट्स दिलेले आहेत 3, 0 आणि 7. त्याच्यापासून पॉसिबल 2-डिजिट नंबर्स तयार करायचे. म्हणजे प्रथम घेऊया 3 आणि 0, याच्यापासून 30 हा नंबर झाला, आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणता होत नाही. तसंच 0 आणि 7, ह्याच्यापासून आपल्याला 70 हा नंबर तयार होतो, अजून काही होत नाही. आणि 3 आणि 7, ह्याच्यापासून 37 आणि 73 हे दोन नंबर तयार होतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, राईट द डिनॉमिनेशन्स ऑफ द नोट्स टू गेट चेंज फॉर द गिव्हन नोट. म्हणजे इथे गिव्हन नोट आहे 200 रुपीजची आहे, तर ह्याचे डिनॉमिनेशन लिहायचे आहेत. तर सुट्टे आपल्याला इथे लिहायचे आहेत. म्हणजे आता इथे काय लिहिता येते, एक लिहूया आपण 100 रुपीज, एक लिहूया आपण 50 रुपीज. म्हणजे 100 + 50 झाले 150, आणि अजून 50 म्हणजे टोटल झाले 200. आता हाऊ मेनी 5 रुपी कॉइन्स विल यू गेट इन एक्सचेंज ऑफ अ 50 रुपी नोट. म्हणजे 5 रुपी कॉइन्स, 5 रुपीज तुम्हाला किती मिळतील एक्सचेंज करताना 50 रुपीजच्या नोटमध्ये? तर 10, कारण की 10 × 50 येतं. म्हणजे तुमची 50 रुपीजची नोट आहे आणि 5 कॉइन्स आहेत, तर किती तुम्हाला 10 कॉइन्स मिळतील. म्हणून इथं आपण आन्सर येईल 10 कॉइन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, टिक द वन दॅट इज लाइटर. लाइटर म्हणजे काय, हलका, बरोबर. आता इथं कीज आहेत आणि इथं बलून आहे, याच्यामध्ये हलकं काय आहे तर बलून, म्हणून बलूनला टिक करूया. टिक द वन दॅट हॅज मोर कॅपॅसिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी जास्त आहे. आता याची कॅपॅसिटी जास्त आहे कारण ह्याच्यात वॉटर जास्त मावेल, याच्यामध्ये कमी मावेल, म्हणून याची कॅपॅसिटी जास्त आहे, तर याला टिक करूया. ओपन युअर नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 6, द फॉलोइंग टेबल शोज. आता इथे एक टेबल दिलेला आहे, तो शोज काय दाखवतो, काय तर द नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास 1A. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, प्रत्येक क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, म्हणजे क्लास 1A मध्ये, क्लास 1B मध्ये, क्लास 2B मध्ये अँड क्लास 2A आणि क्लास 2B मध्ये. म्हणजे हा ऑब्झर्व द टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा टेबल ऑब्झर्व करा आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स द्या. आता हा क्लास आहे 1A अँड नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये 45. 1B म्हणजे फर्स्ट स्टँडर्डचा बी क्लास, त्याच्यामध्ये 44 स्टुडंट्स आहेत. सेकंड स्टँडर्डचा ए क्लास, त्याच्यामध्ये 46, अँड सेकंड स्टँडर्डचा बी डिव्हिजन, त्याच्यामध्ये 45 स्टुडंट्स आहेत. ओके, हा टेबल दिला आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय, विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. विच क्लास म्हणजे कोणत्या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, म्हणजे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त. आता इथे पाहूया 45, 44, 46, 45. तर याच्यामध्ये 46 हा मॅक्सिमम नंबर आहे, म्हणजे मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स हे कोणत्या क्लासमध्ये आहेत, तर 2A, सेकंड क्लासची A डिव्हिजन, ह्याच्यामध्ये 2A मध्ये
मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. विच क्लासेस हॅव इक्वल नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजे विच क्लासेस, कोणते क्लासेस की ज्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, म्हणजे इक्वल आहेत, म्हणजे बरोबर आहेत. म्हणजे आता इथं काय 45 इथे आहेत, प्लस इथे पण 45 आहेत, म्हणजे या दोन क्लासमध्ये इक्वल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. म्हणजे इथे सुद्धा 45 आहेत, इथे सुद्धा 45 आहेत, म्हणजे 1A अँड 2B. म्हणून आन्सर येईल 1A अँड 2B. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. ऑब्झर्व द पॅटर्न अँड फिल इन द बॉक्सेस. इथे पॅटर्न पहा आणि फिल करा. फर्स्ट आहे 3, 5, 7, 9. तर आता 3 नंतर 5, याच्यामध्ये 4 स्किप केले, 5 नंतर 7, इथं 6 स्किप केले, 7 नंतर 9, इथे 8 स्किप केले. तसंच आपण पुढे 1 स्किप करत जाऊया, 9 नंतर 10 स्किप करूया, आणि 10 इथे स्किप केला, म्हणजे इथे येईल 11, आणि याच्यानंतर 12 स्किप केला तर इथे येईल 13. आपल्याला फक्त हेच लिहायचे, हे काय लिहायचे नाहीत, हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर त्याच्यामध्ये कसा पॅटर्न आहे पहा, इथे 3 आहेत, त्याच्यानंतर परत 2 आहेत, त्याच्यानंतर 1 आहे, 3, 2, 1. त्याच्यानंतर परत इथं 3 आले आणि नंतर 2 आले, मग 1 आला, म्हणजे कसं होते 3, 2, 1, 3, 2, 1. परत इथं 3 आले म्हणजे इथं परत 2 येणार आणि इथे 1 येणार, बरोबर. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. फिल इन द बॉक्सेस टू कम्प्लीट द सोल्युशन. आता ह्या बॉक्सेसमध्ये आपल्याला फिल करायचं आहे सोल्युशन आपल्याला करण्यासाठी. ऑफ द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम, इथे वर्ड प्रॉब्लेम दिला आहे. आउट ऑफ 25 क्वेश्चन्स अजय कुड सॉल्व 14 क्वेश्चन्स. म्हणजे आउट ऑफ 25 क्वेश्चन म्हणजे टोटल क्वेश्चन्स किती आहेत, 25. अजय कुड सॉल्व म्हणजे अजयने 14 क्वेश्चन सॉल्व केलेले असं सांगितले. हाऊ मेनी क्वेश्चन्स कुड ही नॉट सॉल्व, त्याने किती क्वेश्चन्स सॉल्व केले नाहीत हे सांगायचं आहे. मग आता आपल्याला व्हॉट इज गिवन टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स. आता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 25. अजय कुड सॉल्व किती क्वेश्चन्स अजयने सॉल्व केले, तर 14 क्वेश्चन्स. मग व्हॉट इज आस्क्ड, द नंबर ऑफ क्वेश्चन्स विच अजय कुड नॉट सॉल्व, म्हणजे काय विचारले आपल्याला, तर किती क्वेश्चन्स अजयने सॉल्व केले नाहीत. तर आपल्याला काय करावे लागेल, टोटल एवढे होते तर एवढे सॉल्व केले, तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावे लागेल, हो ना. व्हॉट विल यू डू, सबस्ट्रॅक्शन. तर इथं आपण करूया 25 - 14, आन्सर काय येईल 5 - 4 - 1, 2 - 1 - 1, म्हणजे आन्सर आले 11. अजय कुड नॉट सॉल्व 11 क्वेश्चन्स, अजयने 11 क्वेश्चन सॉल्व करू शकला नाही. ओपन युअर नेक्स्ट पेज क्वेश्चन नंबर 9. लुक ॲट द पिक्चर, पिक्चर पहा अँड राईट द अप्रोप्रिएट नंबर्स, योग्य नंबर लिहा इन द बॉक्सेस, या बॉक्सेसमध्ये. हाऊ मेनी बीड्स इन इच डिश. आता इथे काही बीड्स दिलेले आहेत, काही डिश आहेत, 1, 2, 3, 4, 5 डिश आहेत. तर प्रत्येक डिशमध्ये बीड्स आहेत, म्हणजे मनी ठेवलेले आहेत, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, प्रत्येक डिशमध्ये 4 बीड्स आहेत, बरोबर. तर आता क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी बीड्स इन इच डिश, किती बीड्स आहेत इच डिश, म्हणजे प्रत्येक डिशमध्ये. आता प्रत्येक डिशमध्ये 1, 2, 3, 4 बीड्स आहेत. हाऊ मेनी डिशेस, किती डिशेस आहेत इथे, 1, 2, 3, 4, 5, आन्सर येईल 5. सो टोटल नंबर ऑफ बीड्स इक्वल टू, मग टोटल ह्या बीड्सची टोटल किती होईल, इथले 4 घ्या, इथले 4 घ्या, इथले 4 घ्या, हे 4, हे 4,
म्हणजे सगळ्यांची ॲडिशन केली तर आपले बिट्स किती होतील? 4 + 4 = 8, 8 + 4 = 12, 12 + 4 = 16, 16 + 4 = 20. बरोबर. म्हणजेच आणि सो वी कॅन अल्सो राईट इट ॲज 4 × 5 = 20. यालाच आपण वी 4 × 5 = 20 म्हणजे आपल्या फोरच्या टेबलनुसार हे लिहू शकतो. म्हणजे हे टोटल 20 बिट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज अँड लास्ट क्वेश्चन नंबर 10. राईट द अप्रोप्रिएट नंबर इन इच बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये योग्य नंबर लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1, 2 × 6 =, म्हणजे 2 × 6 = 12, 3 × 5 = 15, 35 येतं. म्हणजे किती 5 कोणत्या 5 टेबलमध्ये 35 केव्हा येतं? 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30, अँड 5 × 7 = 35. म्हणून इथे येईल 7. तसंच 4 टेबलमध्ये 40 केव्हा येतं? 10, 4 × 10 = 40, किंवा 10 टेबलमध्ये 10 × 4 = 40 येतं. म्हणून इथे येईल 10. So, all the best for your exam. Bye.